नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज खरं म्हणाल तर मार्केट बोरिंगच होतं, कारण उद्या फेडच्या रेटचे निकाल आपल्याला समजणार आहेत, फेडच्या मीटिंगचे। अमेरिकेमध्ये 5% इन्फ्लेशन आहेच, तर फेड त्यांची क्वांटिटेटिव्ह इझिंगची जी पॉलिसी आहे ती तशीच चालू करणार आहे, चालू ठेवणार आहे। बॉन्ड खरेदी तशीच चालू ठेवणार आहे का, त्याच्यावर थोडंफार नियंत्रण आणणार आहे, आणि गरज लागेल तसा लिक्विडिटीचा पुरवठा चालू ठेवणार आहे। तर या सगळ्या गोष्टींकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे। त्यातच 73.38 एवढा रुपया घसरला आणि क्रूड 74 गेलं। आणि मार्केटमध्ये सगळे जे आपण म्हणतो कॅट्स अँड डॉग्स सारखे शेअर आहेत ते तेजीत चालले। असं चाललं ना की मार्केट साधारण पडायला आलं अशी एक त्याची खूण असते। त्यातून आज सगळे मेटल शेअर पडत होते, कारण चीनला वाटलं की मेटलचे भाव खूप वाढले। त्यांनी सांगितलं की तुम्ही नियंत्रण ठेवा आयातीवर। त्याचप्रमाणे चीन त्यांचे मेटल रिझर्व्स जाहीर करणार आणि त्या रिझर्व्समधून काही विक्रीसाठी बाहेर घेणार, आणि त्यामुळं कॉपर, ॲल्युमिनियम, झिंक, स्टील सगळ्याचे शेअर आज मंदीत होते। म्हणजेच अर्थात टाटा स्टील, JSW स्टील, हिंदुस्थान झिंक, हिंदाल्को असे सगळे शेअर आज मंदीत होते। आता तुम्हाला माहिती आहे की भारत बायोटेक आणि ऑक्युजेन यांच्यामध्ये करार झालाच आहे की वॅक्सिन डेव्हलप करणं, उत्पादन करणं, मार्केटिंग करणं यासाठी। तर ज्युबिलंट फार्मोवानी ऑक्युजेनबरोबर कॅनडा आणि अमेरिकेमध्ये कोव्हॅक्सिन विकण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी करार केला। आता बाल्टिक ड्राय इंडेक्स हा जो आहे तो शिपिंग कंपन्यांचे फ्रेट रेट्स वाढले कमी झाले हे दर्शवत असतो। तर हा बाल्टिक ड्राय इंडेक्स 14% वाढला आहे। म्हणजे मुळात कंटेनर मिळायला त्रासच होतो आहे। कंटेनरसाठी 16 दिवसाचं वेटिंग आहे आणि कंटेनरसाठी प्रीमियम पण द्यावा लागतो आहे। त्यामुळे शिपिंग कंपन्यांचे शेअर तेजीत असतील असा एक अंदाज होता। शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी शिपिंग किंवा MMTC, STC अशा सगळ्या कंपन्यांचा समावेश याच्यात होता। आता IFTRT म्हणजेच इंडियन फाउंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च आणि ट्रेनिंग यांनी ट्रकचं भाडं जे आहे ते 14% वाढवण्यासाठी परवानगी दिली, मंजुरी दिली। इतके दिवस काय होत होतं, पेट्रोल डिझेलच्या किमती जरी वाढल्या तरी त्या प्रमाणात डिस्पॅचेस नव्हते आणि म्हणून ट्रकचं भाडं त्यांनी वाढवलं नव्हतं, म्हणजे पास ऑन केलं नव्हतं। पण आता हे भाडं पास ऑन केलं तरी डिस्पॅचेस भरपूर आहेत, त्यामुळे एवढा परिणाम कळणार नाही। ट्रकचा बिझनेस, वाहतुकीचा बिझनेस चांगला चालेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे लोन घेतलं आहे त्या लोनचे हप्ते पण थकणार नाहीत। म्हणून या सगळ्या लॉजिस्टिक क्षेत्रातले शेअर तेजीत राहतील, त्याचबरोबर श्रीराम ट्रान्सपोर्टसारख्या कंपन्यांचे शेअर पण तेजीत राहतील। धनसेरीनी 23 जूनला बोनससाठी बैठक आहे, धनसेरी टी या कंपनीची। त्याचबरोबर आज
हॉलमार्किंगच्या संबंधात सरकारने रूल जाहीर केले. 16 जूनपासून म्हणजेच आजपासून हॉलमार्किंग हे अनिवार्य होणार होतं, तर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. 256 जिल्ह्यांमध्येच हॉलमार्किंग सेंटर्स आहेत, तर तिथेच फक्त हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. 40 लाखापर्यंत ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना या हॉलमार्किंगच्या नियमातून वगळलं आहे. जुनं जे सोनं तुम्ही घेता त्याच्यासाठी हॉलमार्किंग असण्याची गरज नाही, पण नंतर जेव्हा तुम्ही त्याचं रूपांतर नवीन दागिन्यामध्ये किंवा कशामध्ये करत असाल तेव्हा मात्र हॉलमार्किंग असायला पाहिजे. हॉलमार्किंग नाही म्हणून जी पेनल्टी लावली होती ती पेनल्टी पण आता असणार नाही, म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत. किंवा कुंदन आणि जडाव या प्रकारच्या दागिन्यांना हॉलमार्किंगमधून वगळलं गेलं आहे. हॉलमार्किंगची सेंटर्स स्थापन करण्यासाठी काढण्यासाठी सरकार सबसिडी देणार आहे, त्यामुळे आज किंवा उद्या या बातमीचा परिणाम होऊ शकतो. आज मार्केट 300-350 पॉईंट डाऊन असल्यामुळे या कुठल्याही बातमीचा फारसा परिणाम दिसला नाही. आज सरकारने फर्टिलायझरसाठी जी सबसिडी होती ती वाढवली 14,775 कोटी एवढी ही सबसिडी केली. त्याच्यासाठी NPK साठी 5,650 एवढी आणि DAP साठी 9,125 कोटी एवढी सबसिडी दिली जाईल असं सांगितलं. टोटल सबसिडी 14,775 कोटी. त्यामुळं याचा फायदा RCF, NFL, दीपक फर्टिलायझर, चंबळ फर्टिलायझर आणि अशाच फर्टिलायझर कंपन्यांना होईल असा एक अंदाज वर्तवला गेला. वेदांता जे व्हिडिओ कॉन घेणार आहे त्याच्यामध्ये वेदांताला रावा ऑइल फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि रावा ऑइल फील्डमध्ये त्यांचा जो स्टेक आहे तो स्टेक व्हिडिओ कॉनमुळे आणखीन वाढणार आहे. बरं, व्हिडिओ कॉनचा बिझनेस बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं डायव्हर्सिफिकेशनचा फायदा वेदांताला मिळणार आहे आणि वेदांताला जी अपफ्रंट पेमेंट द्यायची आहे ती एकूण पेमेंटच्या 10% द्यायची आहे, उरलेली पेमेंट 2 वर्षांनी करायची आहे. त्यामुळे वेदांताच्या दृष्टीने हा फायदेशीर सौदा आहे. काल मला कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही DHFL साठी तुमच्या व्हिडिओमध्ये सांगा. आता DHFLचा जो करार झाला होता तो NCLT बरोबर झाला होता आणि त्यांच्या रिझोल्युशन प्लानप्रमाणे NCLTने DHFL कंपनी पिरामलवाल्यांकडे द्यायची आणि पिरामल फायनान्समध्ये त्यांनी ती मर्ज करायची असं रिझोल्युशनमध्ये आहे. त्याच्यामध्ये शेअर होल्डरसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नाही, त्यामुळे मला सांगायला वाईट वाटतं आहे पण DHFLच्या शेअर होल्डरना यातून काहीही मिळणार नाही. याचं जरी डिलिस्टिंग झालं तरी ते डिलिस्टिंग म्हणता येणार नाही. NCLTच्या नियमाप्रमाणे रिझोल्युशनप्रमाणे त्याने DHFL ही कंपनी पिरामलच्या ताब्यात दिलेली आहे, त्यामुळे रेग्युलर डिलिस्टिंगचे नियम याला लागू होत नाहीत. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. नमस्ते.